यस सो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आजपासून आपण 12वीचा सिलेबस सुरू करतो. फार रिसेंटली रिवाईज केलेलं आपण, बट रिव्हिजनची एक प्लेलिस्ट पण बनवली आहे 11च्या रिव्हिजनची, नाही का? तर मला असं वाटतं ती युटिलाईज करू शकतो प्रॉपरली. आता इथून पुढे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड देन सप्टेंबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आठ महिन्यामध्ये लाईक तुमचा 12वीचा सिलेबस संपवला जाईल. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रिव्हिजन करूया अँड देन डिसेंबर जानेवारी याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स असतात, बोर्ड एक्झामचे प्रॅक्टिकल्स वगैरे, तर तिकडे तुम्हाला टाईम द्यायला लागतो. सो हा परफेक्ट टाईम आहे ॲक्च्युली सिलेबस स्टार्ट करण्यासाठी. ठीक, आता याच्यामध्ये कसं आहे पहा, 12th स्टँडर्डमध्ये मॅथमॅटिक्सचे दोन पार्ट्स आहेत, मॅथमॅटिक्स पार्ट 1 अँड मॅथमॅटिक्स पार्ट 2. आता मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये कसं आहे माहिती का, फर्स्ट टॉपिक इज डेरिव्हेटिव्ह, ओके, देन सेकंड टॉपिक इज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, देन इंटिग्रेशन, यानंतर असतो डेफिनेट इंटिग्रेशन, ओके, यानंतर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन अँड देन डिफरन्शियल इक्वेशन. या व्यतिरिक्त आणखीन दोन टॉपिक आहेत, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आता ही दोन्ही टॉपिक छोटी आहेत तशी. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला हा जो एवढा सेक्शन आहे, कॅल्क्युलस बोलतो आपण ज्याला, तर हा पूर्णपणे डेरिव्हेटिव्हवरती डिपेंड करतो. म्हणजे समजा डेरिव्हेटिव्ह तुम्ही व्यवस्थित केलं ना, तर एवढी जमणार, त्यानंतरच इंटिग्रेशन जमणार, इंटिग्रेशन आलं तरच डेफिनेट इंटिग्रेशन जमणार, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आला तरच बेसिकली डिफरन्शियल इक्वेशन म्हणून एक टॉपिक आहे तो जमतो. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशनच लागणार शेवटी. तर इथे एक प्रॉपर लिंक आहे, नाही का, की म्हणजे ज्याला डेरिव्हेटिव्ह समजतो त्यालाच सर्व काही समजणार पुढचं. तर एकदा डेरिव्हेटिव्ह सुरू केला ना, कंटिन्युअसली हे पूर्ण इथेपर्यंत घ्यायला लागतं. ठीक आहे, तर मी सध्या काय करतो आहे, मॅथमॅटिक्स पार्ट 1चे काही टॉपिक, हे पार्ट 1मध्ये एवढी डिपेंडन्सी नाही आहे. फर्स्ट टॉपिक लॉजिक आहे, देन मॅट्रायसेस म्हणून एक टॉपिक आहे, ओके, देन इन्वर्स ट्रिगो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून एक आहे, त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, वेक्टर आहे, लाईन प्लेन आहे, आणि हा LPP म्हणून लेसन आहे आता जो आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर मी काय करतो, थोडंसं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये स्टार्ट करतो, शेवटचा टॉपिक सर्वात पहिले घेतो. आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1ची पहिले एक दोन टॉपिक घेऊन टाकू अँड देन पार्ट 2ला एकदा स्टार्ट केलं की लाईक इथेपर्यंत कंटिन्यू करायला लागतं. ठीक आहे, मीटिंग लाईव्ह नाही केलं यूट्यूबवरती, मी याला रेकॉर्ड करून सेपरेटली टाकेन, ओके, यूट्यूबवरती. तर टॉपिक क्लिअर आहे सर्वांना की कोणता टॉपिक करतो आहे आपण. एक लिनियर प्रोग्रामिंग म्हणून एक टॉपिक आहे, तर तो टॉपिक आज आपण इथे स्टार्ट करणार. त्याचं पहिले मी वेटेज सांगतो. एक क्वेश्चन विचारला जातो फॉर MSTCET फॉर 2 मार्क्स, ओके, 2 मार्क्स त्याचं वेटेज आहे. तर हा टॉपिक आपण आत्ता आज इथे स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आता पाहूया आपण की एक्झॅक्टली या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे. एक छोटंसं न्यूमरिकल मी तुम्हाला दाखवतो बघा. काय या टॉपिकमध्ये ना आपल्याला काही गोष्टी मॅक्सिमाइज करायच्यात आणि काही गोष्टी मिनिमाइज करायच्या असतात. आता कशाला मॅक्सिमाइज करायचं असतं, कशाला मिनिमाइज करायचं असतं पहा. लेट अस से फॉर एक्झाम्पल एखादं बिझनेस रन करताय, तर प्रॉफिट कसं झाला पाहिजे, प्रॉफिट प्रॉफिट हा मॅक्सिमाइज झाला पाहिजे, मॅक्सिमम प्रॉफिट भेटला पाहिजे. आणि मे बी चलो लेट अस से फॉर एक्झाम्पल एखादी मेस रन करतात तुम्ही, नाही का, तर कॉस्टिंग जे असतं ना की लाईक मेस रन करतो, ठीक आहे ना, लाईक जे काही आपण देतोय समजा खायला, मग त्याचं जे रॉ मटेरियल जो काही असेल कॉस्टिंग वगैरे, ते सर्व मिनिमाइज झालं पाहिजे. प्रॉफिट मॅक्सिमाइज झालं पाहिजे, कॉस्ट मिनिमाइज झाली पाहिजे, बरोबर. एखादा प्रोडक्ट बनवायचा असेल तर तो मिनिमम कॉस्टमध्ये बनला पाहिजे, सो अगेन त्याला मिनिमाइज करायला लागतं आपल्याला, बरोबर. सो आपल्याला 2 गोष्टी करायच्यात, एक तर मॅक्सिमाइज करायच्यात काही गोष्टी, नाहीतर मिनिमाइज करायच्या असतात, सब्जेक्टेड टू सम कन्स्ट्रेन, म्हणजे काही कन्स्ट्रेन असतात बिझनेस रन करतेवेळी. जसं की एक एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला थोडंसं दाखवून देईन व्यवस्थित, ओके, सी येस सर अली, लेक्चरच्या एकदम एंडला सांगतो.
चलो पाहा रे आता. अ फर्निचर डीलर डील्स इन टेबल्स एंड चेयर्स. बा एक फर्निचर डीलर है जो कि टेबल आणि चेअर मध्ये डील करतो, ठीक आहे ना. एक तर तो टेबल घेतो नाही तर चेअर घेतो. त्याच्याकडे किती पैसे आहे? 60,000 रुपीज त्याच्याकडे आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी, अँड अ स्पेस टू स्टोअर 60 पीसेस. म्हणजे 60,000 रुपये त्याच्याकडे आहेत जो की तो इन्व्हेस्ट करू शकतो आणि तो फक्त 60 पीसेस स्टोअर करू शकतो, ठीक आहे. टेबल कॉस्ट सेम 1,500 रुपीज अँड चेअरचा कॉस्ट जो आहे तो 750 रुपीज आहे. ओके, म्हटलं ठीक आहे. 1,500 रुपयाला तो टेबल घेतो आणि 750 रुपीजला तो चेअर घेतो, घेऊन तो विकतो पण, बरं. ओके, प्रॉफिट ऑन टेबल इज 300. म्हणजे 1,500ला टेबल घेतो बट तो विकतो 1,800ला, हे समजलं. 750 रुपीजला चेअर घेतो बट तो विकतो प्लस 200 करून, मीन्स 950ला तो विकतो, म्हणजे 200 रुपीज प्रॉफिट होतो एका चेअर मागे आणि एका टेबल मागे 300 रुपीज प्रॉफिट होतो. तर मग फाइंड काय करायचं माहिती का? फाइंड नंबर ऑफ टेबल अँड चेअर सो दॅट ओके टू सो हॅज टू गेट मॅक्सिमम प्रॉफिट. म्हणजे किती टेबल आणि किती चेअर त्यांनी परचेस केले पाहिजे सो दॅट ते विकून त्याला प्रॉफिट मॅक्सिमम होईल. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. टेबलचा कॉस्ट माहिती आहे, चेअरचा कॉस्ट माहिती आहे, बरोबर. 60,000 रुपयेच आहेत आपल्याकडे. असं पण नाही की लाईक किती पण टेबल अनलिमिटेड टेबल घेऊ शकतो, नाही. पैसे पैशांचा पण कन्स्ट्रेन आहे ना. 60,000पेक्षा जास्त लाईक आपण खर्च पण नाही करू शकत. इव्हन स्पेसचा पण कन्स्ट्रेन आहे. 60 पीसेसपेक्षा जास्त पीसेस घेऊन स्टोअर पण नाही करू शकत. 60 आयटम्सच घेऊ शकतो. म्हणजे टेबल तुम्ही 30 घ्या, चेअर 30 घ्या. टेबल 20 घ्या, चेअर 40 घ्या. टेबल 40 घ्या ओके, किंवा चेअर 20 घ्या, बट ॲडिशन शुड बी 60. 60ला क्रॉस नाही होऊ शकत तो, एवढं समजून घ्या, ठीक आहे. तर सर बोल, इकडे आपल्याला चेअर जास्त घ्यायला लागणार. किती घेऊ चेअर तू सांग. सर मी का सांगू का? बघा, टेबल कॉस्ट 1,500 आहे आणि 1,800ला विकतोय. प्रॉफिटचा रेशो 1:6 आहे इकडे आणि इकडे 1:3 समथिंग काहीतरी असेल. नाही नाही, 1:3 नाही, 1:2. ठीक आहे, समजलं. फोर पा तो काय म्हणतो माहिती का? बघा, 1,500 रुपये इन्व्हेस्ट करून 300 प्रॉफिट, त्यापेक्षा 750 इन्व्हेस्ट करून 200 प्रॉफिट, लाईक हे बरं आहे थोडंसं, नाही का? कमी पैसे इन्व्हेस्ट करून जास्त प्रॉफिट. तर तो म्हणतो की चेअर जास्त घ्यायला लागतील. सर्वच्या सर्व चेअर घेऊ करे. हे पा, 60,000 रुपये आपल्याकडे, बरोबर. डिवाईड बाय मी 75 केलं, 750 सॉरी, कारण की 750चा एक चेअर आहे ना. सो 60,000 डिवाईड बाय 750 जर का तुम्ही कराल, 0,0 विल गेट कॅन्सल. 15चा टेबल, 15 × 5 = 75 ओके, 15 × 4 = 60, 0,0 बरोबर. किती होतं हे? 80 होतं. 80 चेअर घेऊ का मी? या स्टुडंट्स सर नाही घेऊ शकत 80. 80 चेअर नाही घेऊ शकत, लिमिट 60 ची, बरोबर. 60 आयटम्सपेक्षा जास्त स्टोअर पण नाही करू शकत ना, बरोबर की नाही. तर मग 80 घेऊन लाईक काय अर्थ आहे? स्टोअरच नसेल होत तर लाईक तो घेऊ पण नाही शकत आपण. सो टेबल पण तुम्हाला घ्यायला लागणार आहे, फिक्स आहे. अच्छा मग तुम्ही म्हणताय 60 चेअर घेऊ का? 60 चेअर घेऊ का? 60 चेअर बरं, ठीक आहे. 60 चेअर घेऊन पाहतो. बघा काय, एका चेअरला 750 रुपीज लागतात, हे समजतं का तुम्हाला? आणि जर का मी 60 चेअर्सच घेतले तर 0,0, 2,0, 75 × 6 जर का कराल ना तुम्ही, किती भेटतं रे? 75 × 6 केलं तर किती होतं? 99, 15, 43, 45, 45,000 होतं का? चेक कर एकदम. हे पा, 60 चेअर्सच घेतले ना, एक चेअर 750 रुपीजचा, तर मग यांचा मल्टिप्लिकेशन किंवा यांचा प्रोडक्ट जो आहे ना तो 45,000 रुपये येतो. म्हणजे होतं काय माहिती का? आत्ताही 15,000 रुपये खिशात पडूनच, पण 60 च्या 60 जागा तुमच्या युटिलाइज झाल्यात. नाही चालणार ना असं, नाही चालणार. म्हणजे 15,000 इन्व्हेस्टच नाही केलं रे आपण,
प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी गोष्टी प्रॉपर वेमध्ये युटिलाइज झाल्या पाहिजे. आता तुम्ही विचार करा, 60 चेअर घेण्याऐवजी जर का मी 59 चेअर घेतलं असतं आणि एक टेबल घेतलं असतं, समजा जाऊ त्या टेबलला थोडेसे जास्त पैसे गेले असते, पण आहेत ना आपल्याकडे जास्त पैसे, पण टेबलला प्रॉफिट पण तर जास्त आहे. मुलांना तुम्हाला क्वेश्चन समजतोय का करायचं काय? झोपले एक तर आज सकाळी लेक्चर घेतलं नाही, सकाळच्या लेक्चरची सवय असेल तुम्हाला बहुतेक, 6 वाजता तुमचं फिजिक्सचं लेक्चर होतं ना? किती किती अटेंडन्स असतो रे 6 वाजता सकाळी, जस्ट सहज विचारता सर 20 ते 25 असतो. असं ना, ठीक आहे. चलो तर सांगा आता मुलांना की काय घेतलं पाहिजे, किती घेतलं पाहिजे क्वांटिटी, सो दॅट प्रॉफिट मॅक्सिमम होईल. नाही का प्रॉफिट मॅक्सिमम झालं पाहिजे असं काहीतरी सोल्युशन द्या. प्रॉफिट मॅक्सिमम होण्यासाठी काहीतरी सोल्युशन द्या. ठीक आहे, थोडंसं रॅन्डमली करून पाहू. हे बघ, आपल्या आपल्याला या लेसनमध्ये काय करायचं माहिती का, प्रॉफिट मॅक्सिमम होण्यासाठी एक पर्टिक्युलर प्रोसिजर आहे रे, की त्या एका पर्टिक्युलर प्रोसिजरने गेल्यानंतर आपल्याला मिळत असतं की किती टेबल घेतलं पाहिजे आणि किती चेअर घेतली पाहिजे, सो दॅट प्रॉफिट मॅक्सिमम होईल. तर तो प्रोसिजर आपल्याला या लेसनमध्ये शिकायचा आहे. बट अगेन ओके, आपण तर एक्सरसाइज वाईज जाणार, फर्स्ट एक्सरसाइज, देन सेकंड एक्सरसाइज, थर्ड एक्सरसाइज, यामध्ये तर आपण बेसिक बेसिक गोष्टी शिकणार आहे, अँड देन तो लास्टचा जो एक्सरसाइज आहे ना त्याच्यामध्ये आपण तो प्रॉपर प्रोसिजर शिकणार आहे. ठीक आहे, पण मी तुम्हाला आत्ता हे असं एक सम दाखवतोय की तो प्रोसिजर आपल्याला शोधायचा आहे कशासाठी, नाही का, अशा काही गोष्टी करण्यासाठी. सर बोल ना रे बाबा. सर एकदा 40 चेअर आणि सॉरी हा एक सेकंड हा सर, एकदा 40 चेअर आणि 20 टेबल करून बघा. ओके, 40 चेअर आणि 20 टेबल म्हणतोय तो. पा 40 चेअरचा कॉस्ट सांगा रे किती आहे, 750. ओके, प्लस टेबलचा कॉस्ट सांगा किती मुलांना, 1500 बरोबर. तर आता पहा बरं पैसा किती युटिलाइज होतो इथे, 75 × 4 जर का कराल तर हे 30,000 होतं, इथे पण कराल तर हा पण 30,000 होतो, म्हणजे पैसा प्रॉपर वेमध्ये युटिलाइज झाला आहे बराबर, म्हणजे सर्वच्या सर्व पैसे संपलेत. आता या केसमध्ये प्रॉफिट किती होतो माहिती का, हे बा 40 चेअर घेतात ना तुम्ही, 40 चेअर, एका चेअरचा प्रॉफिट किती आहे रे 200. ओके, 20 टेबल ना, टेबलचं प्रॉफिट किती आहे 300, सो हे बनतं 8,000 प्लस हा जो आहे ना प्रॉफिट हा बनतो 6,000 बरोबर, सो टोटल प्रॉफिट तुमचा 14,000 बनतो. आता पहा तुम्हाला हे चॅलेंज असेल की 14,000 पेक्षा जास्त प्रॉफिट काढून दाखवा. तुम्ही थिंक करा, तुम्ही बनवा वेगवेगळे कॉम्बिनेशन की ज्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त प्रॉफिट तुम्ही बनवू शकता, नाही का. प्रॉफिट 40,000 पेक्षा जास्त बनवायचं, सो 40 बोललो वाटतं मी. आणि जर का नसेल बनत ना तर तुम्ही म्हणा की 14,000 इज अ मॅक्सिमम प्रॉफिट. पण डाऊट येतो यार आपल्याला की म्हणजे हे बघा 14,000 प्रॉफिट तर दाखवलं मी तुम्हाला, पण याला मॅक्सिमम कसं काय म्हणू शकतो माहीत नाही ना आपल्याला आणखीन बाकी प्रॉफिट्स, नाही का. तुम्ही एक 2-3 व्हॅल्यूज चेक करून पाहिले असतील, समजा मे बी तुम्ही असं पाहिलं असेल की लाईक सर 30 चेअर घेऊ, 30 टेबल घेऊ बरोबर, याला तर लाईक कॉस्टिंगच जास्त जातं होतं 60,000 पेक्षा, बट ठीक आहे 10 टेबल घेऊ, 50 चेअर्स घेऊ, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहेत, 5 टेबल घेऊ, 55 चेअर्स घेऊ, अशा अलग अलग कॉम्बिनेशनला अलग अलग प्रॉफिट येतो. त्याच्यामध्ये जर का समजा हाच मॅक्सिमम असेल, ओके, सो याला बोलू आपण मॅक्सिमम प्रॉफिट, अँड दिस इज द सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. सोल्युशन म्हणजे काय, की फर्निचर डीलर तर लाईक आपल्याकडे हे विचारायला येईल ना यार किती घेऊ सांगा सो दॅट प्रॉफिट मॅक्सिमम, तर आपण हे त्याला सोल्युशन सांगतोय, सोल्युशन
कि 40 चेअर घे 20 टेबल घे, हे सोल्युशन आहे आणि हा मॅक्सिमम प्रॉफिट आहे. तर आपल्याला या लेसनमध्ये हेच काम आहे की आपल्याला हे सोल्युशन शोधायचं असतं, काय घेतलं पाहिजे सो दॅट प्रॉफिट मॅक्सिमम होईल, सब्जेक्टेड टू दीज कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट होते ना आपल्याकडे इथे की लाईक स्पेस 60 आयटम स्टोअर करण्याची स्पेस होती, 60,000 रुपीजच आपल्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी होते, सो असे काही कन्स्ट्रेंट असतात. सर बोला. ते प्राइस नाही इंक्रीज करू शकत का आपण? अच्छा सेलिंग प्राइस म्हणते का? हां नाही हे तर फिक्स आहे ना इथे. ओके म्हणजे सेलिंग प्राइस हे फिक्स केलेली आहे आपण, मग तसं तर कितीही करू शकते, बट टेबल घेतला पण तर पाहिजे कोणी. तू एवढी प्राईस करशील की बाबा त्या प्राईसला कोणी टेबलच नाही घेणार किंवा चेअरच नाही घेणार, ते पण तर पॉसिबल नाही आहे. ठीक आहे यार, सो मुलांनो क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना की या लेसनमध्ये आपल्याला काय करायचं? यस ठीक आहे. चला आता पहा, आता मी तुम्हाला थोडंसं टेक्स्ट बुकचा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. हे आहेत असे काही थोडेसे एरिया वगैरे, या एरियाबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, पण सुरुवातीला काय करतो आपण माहिती का, आपण डायरेक्टली एक्सरसाइज जो दिसतो ना 7.1, तर हा एक्सरसाइज मी इथे स्टार्ट करतो. ठीक आहे, आपल्याला इव्हन सॉल्व न्यूमेरिकल्स पण करायचे आहेत. पहिले एक्सरसाइज घेईन अँड देन त्याच्यानंतर मी सॉल्व न्यूमेरिकल्स घेईन. तर पहा आता क्वेश्चन नंबर 1. हे बघा क्वेश्चन काय माहिती का, सॉल्व ग्राफिकली आपल्याला तो एरिया हायलाईट करायचा असतो. मी थोडंसं करून दाखवतो एक दोन क्वेश्चन आधी. पार तर बघा, मी ना इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो. ठीक आहे, इथे काय बोलतात, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, बरोबर ना? हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, -1, -2, -3, -4, -1, -2, -3, -4 अँड देन खालती -5. तर पाहता काय सांगतो, समजा कोणी बोललो एक्स इक्वल टू 2, ओके एक्स इज इक्वल टू 2 वाली लाईन कशी असते हे पहा, एक्स ॲक्सिसवरती 1, 2 वरती जायचं आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. दिस इज ॲक्च्युली एक्स इक्वल टू 2 वाली लाईन. हा आला का याला तुम्ही एक्स इक्वल टू 2 असं का बोलतो, कारण की या लाईनवरती तुम्ही कुठेही जा, लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट, आता हा जो पॉईंट आहे ना, आता या पॉईंटचा कोणी मला एक्स कोऑर्डिनेट सांगेल का, पहा ना बाबा एक्स डायरेक्शनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आहे, 2, 2, 3, ओके अँड देन वाय डायरेक्शनमध्ये 3 डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, 2, 3 हा या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे, बट ठीक आहे ना या पॉईंटचा कोऑर्डिनेट सांगा कोणी, या पॉईंटचा कोऑर्डिनेट सांगा, एक्स एक्स कोऑर्डिनेट इज 2 गाईज, एक्स डायरेक्शनमध्ये 2 डिस्टन्स जातो आहे बट वाय डायरेक्शनमध्ये किती -3, सो 2, -3 हा या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे. कोणताही पॉईंट घ्या तुम्ही, लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट, एक्स कोऑर्डिनेट इज 2 अँड वाय कोऑर्डिनेट इज 1, 2, 1, म्हणजे तुम्ही या लाईनवरती कुठे जरी जाल तरी तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट हा 2च भेटणार इथं, सो देअरफोर या लाईनचं इक्वेशन एक्स इक्वल टू 2 बनून जातं. समजलं? तर एक्स इक्वल टू 2 म्हणजे काय माहिती का, एक्सच्या एक्स ॲक्सिसवरती 2 वरती जायचं व्हर्टिकल लाईन, दिस इज एक्स इक्वल टू व्हॉट 5, एक्स ॲक्सिसवरती 5 वरती जा व्हर्टिकल लाईन, बरोबर? हे काय रे कोणी सांगेल का हे, पहा ना वाय ॲक्सिसवर 3, हां वाय इक्वल टू 3 वाली लाईन आहे, वाय इज इक्वल टू 3 वाली लाईन ही आहे नाही का. आता हे सांगा बरं काय, वाय ॲक्सिसवरती -2 वरती म्हणजे वाय इज इक्वल टू व्हॉट, -2 वाली लाईन आहे ती. वाय इज सर जर का सर जर का वाय इज इक्वल टू 3 एक्स इज इक्वल टू 2 बोललं तर ते पॅरलल ड्रॉ करायचं ना, काय एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वर, वाय इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 2 जर असेल तर ते एक्स ॲक्सिस वर पॅरल ड्रॉ करायचं, बरोबर? वाय इज इक्वल टू 2 याचा अर्थ वाय ॲक्सिस वरती 2 वरती जायचं लाईन ड्रॉ करायची अशी. ठीक आहे, दिस वाय इज इक्वल टू. हां तर मला सांगायचं काय होतं माहिती का, अशा सम्समध्ये काय करायचं असं सांगतो, हा जो इनइक्वलिटी साईन आहे ना याला पहिले तर तुम्ही इग्नोर मारा, इथे इक्वल टू आहे असं इमॅजिन करा, पण मला एक्स इक्वल टू 0 म्हणजे सांगा बरं काय, हे पहा एक्स इज इक्वल टू 1 म्हणजे असं असतं, एक्स इक्वल टू 2 म्हणजे असं असतं, एक्स इक्वल टू 0 इथेच आहे ना, म्हणजे हा ना
सो गाइस दिस इज एक्स इक्वल टू जीरो, तुम्हारा पटते का दिस इज एक्स इक्वल टू जीरो. एक्स इक्वल टू जीरो याचा अर्थ वाय एक्सेस, कारण की वाय एक्सेस वरती कुठेही जा एक्सची व्हॅल्यू झिरो असते. बर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणतात. एक्स इक्वल टू झिरो म्हणजे ही लाईन. आता एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ कुठे, राईटला की लेफ्टला? एक्स इज ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ राईट की लेफ्ट? दिसतंय ना सगळं सगळं, राईटला एक्सची व्हॅल्यू झिरोपेक्षा जास्त आहे. सो हा वाला एरिया असा हायलाईट करायचा, असं समजलं का? हवं तर ॲरो देऊन टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. सो दिस इज द रिक्वायर्ड एरिया, म्हणजे या इनइक्वॅलिटीला सॅटिस्फाय करणारे एवढे पॉईंट्स, जे कोणी पॉईंट्स आहेत ते सर्व इथं या रिजनमध्ये, हे आपल्याला हायलाईट करायचं. इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग वाय ॲक्सिस, हे बा वाय ॲक्सिस पण कन्सिडर केलं पाहिजे बरं. वाय ॲक्सिस पण याला सॅटिस्फाय करतो आहे, कारण की वाय ॲक्सिसवरती एक्सची व्हॅल्यू झिरो असते. सो इथे पण म्हणतात ना एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, बरोबर ना? इक्वल पण चालतं. पाच सेकंड वन पाहू. इनइक्वॅलिटी याचा अर्थ समजतो ना तुम्हाला, ग्रेटर दॅन ऑर लेसर दॅन यांना आपण इनइक्वॅलिटी बोलतो. इक्वॅलिटी याचा अर्थ इक्वल, नाही का? तर हे इनइक्वेशन्स आहेत, इथे लिहितो इनइक्वेशन्स, याचा अर्थ लाईक इक्वल नाही येत, इक्वल नाही येत, नाही का? सो इनइक्वेशन बोलतो आपण त्याला. नाही साक्षी, थिअरी एक्झाममध्ये पण असंच ड्रॉ करायचं, कारण की हे काही खूप मोठे क्वेश्चन्स नाहीत, एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन्स आहेत. आता असे क्वेश्चन तर मे बी तुम्हाला येणार पण नाही कदाचित. ठीक आहे, पाहतो. एक्स इज लेसर दॅन इक्वल टू झिरो, बहु पहिले एक्स इक्वल टू झिरो लिहिणं. एक्स इक्वल टू झिरो म्हणजे हे ना, पण एक्स इक्वल टू झिरोवरती एक्स ॲक्सिसवरती, एक्स ॲक्सिसवरती झिरोवरती जायचं आणि एक्स इक्वल टू झिरो. एक्स इज लेसर दॅन इक्वल टू झिरो याचा अर्थ इकडे हा वाला एरिया. हे समजलं तुम्हाला? चलो यानंतर, हा थर्ड वन पहा बरं. वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, पहिले तर वाय इज इक्वल टू झिरो लिहा बरं. हे बघा, वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे वाय ॲक्सिसवरती झिरोवरती जा आणि लाईन ड्रॉ करा. दिस इज वाय इज इक्वल टू झिरो वाली लाईन, दिस इज वाय इज इक्वल टू झिरो वाली लाईन. मग वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो याचा अर्थ ग्रेटर दॅन कुठे असतो वाय? ग्रेटर म्हणजे वरती ना, बरोबर? सो हा वाला एरिया तुम्ही हायलाईट करा सगळं सगळं. अँड देन फायनली यातलं जर का शेवटचं तुम्ही पाहाल, वाय इज लेसर दॅन इक्वल टू झिरो, पहिले वाय इज इक्वल टू झिरो पहा. वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे हा, तर वाय इज लेसर दॅन ऑर इक्वल टू झिरो याचा अर्थ खाली इकडे, वाय इज लेसर दॅन म्हणजे खालती, लेसर म्हणजे खालती, ग्रेटर म्हणजे वरती. वायची व्हॅल्यू इकडे जास्त असते आणि इकडे खालती कमी असते. सो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नंबर वन क्लिअर आहे. यस स्टुडंट्स, डन. सर एकदा करून दाखवता का? नाही समजलं, करून दाखवता का? नाही, असंच लिहायचं तुला एक्झाममध्ये. डायरेक्टली हा एरियाच हायलाईट करायचा असतो, म्हणजे याला काही लिहायची गरज नसते. एक मार्कला विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये, जर का तुला टेन्शन असेल ना, तर बोर्ड एक्झाममध्ये एक मार्कला विचारला जातो आणि फक्त एरियाच हायलाईट करायचा असतो हा डायरेक्टली. तर ते पूर्ण एक अख्खा एरिया? हां हां, हे एवढं जेवढं दाखवलं ना तेवढा एवढा एरिया पूर्ण असा. ओके, म्हणजे असे लाईन्स मारायचे इथे फक्त, काही प्रॉब्लेम नाही. लाईन्स मार आणि त्याच्यानंतर इथे असा ॲरो लिहि हवं तर, म्हणजे हे असा एरिया पुढे इन्फिनिटीपर्यंत खालीपर्यंत जातो एकदम, नाही का? यस स्टुडंट, समजलं आहे तुम्हाला? यानंतर पहा बरं, काय म्हणता, बारावी करू ना सुरू आपण? मला जनरली फार म्हणजे इरिटेट झालं होतं ते रिव्हिजन, की एक तर ते प्लेलिस्ट बनवली पूर्ण इलेवन स्टँडर्डची रिव्हिजनची आणि त्यात परत आणखीन रिवाईज करून टाका ही गोष्टी, त्यापेक्षा तर बेटर बारावी सुरू करू ना. असे बारावीचा भाग राहिलाय का? हो हो, थोडंसं राहिलं आहे, बट सर्व आहे त्या प्लेलिस्टमध्ये. मला असं वाटतं की करून घ्या तुम्ही त्याच्यातून. आणि सर ते सेव्हन्थ चॅप्टर पार्ट टू मधल्या, पार्ट वन मधला नाही घ्यायचा आहे का? नाही करायचा तो चॅप्टर, कॉनिक सेक्शन करून काहीतरी आहे. नाही नाही नाही, कॉनिक सेक्शन नाही ना सीडीचा सिलेबस. ठीक आहे सर. सर आणि डिफरेंशिएशन आहे का? ते डिफरेंशिएशन बारावीला डेरिव्हेटिव्ह टॉपिक आहे. ओके, आणि जे इलेव्हन्थला होत ते, हा तर तो बारावीचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना, तर तो स्टार्ट करते वेळी इलेव्हनचा डेरिव्हेटिव्ह याच्यामध्येच इन्क्लूड करण्यात येईल शिकवते वेळी. अच्छा ठीक आहे.
मेजर ऑफ डिस्पर्शनचे पण दोन व्हिडिओज आहेत अरे साक्षी. हे पहा, 12वी ज्यावेळेस आपलं संपेल ना, तर त्यावेळेस आता ऑनलाईनमध्ये तर थोडंसं आणखीन लवकरच संपेल असं वाटतं मला. म्हणजे कसं होतं पहा, सप्टेंबरचा तर प्लॅन बेसिकली ऑफलाईनचा आहे की ऑफलाईनला पण लाईक त्या ड्युरेशनमध्ये संपवायचं, पण ऑनलाईनमध्ये थोडंसं फास्ट होतं, लाईक कंटेंट थोडंसं लवकर कवर होतं, नाही का? सो मे बी तुमचं कदाचित 12th त्याच्या आधी पण संपू शकतं. मग त्यानंतर आपण काय करू की टेस्ट सिरीज लावू, टॉपिक वाईज, 12th टॉपिक वाईज टेस्ट सिरीज. मग त्याच्यानंतर जर का तुमचं परफॉर्मन्स खूपच चांगला असेल 12वीचा, तर मग 11th पण इन्क्लूड करू त्याच्यामध्ये, टेस्ट सिरीजमध्ये आणि लाईक टीचिंगमध्ये. ठीक आहे, येस साक्षी, काय म्हणतं? ओके, अच्छा मी 11th करत होतो आणि 12th ऑफलाईन करणार आहे, तर मग 1 मार्चपासून यायचं का ऑफलाईन? ओके, बरं, मला तू हे सांगू शकशील का की तू कोणत्या ब्रँचला करणार आहे 12th ऑफलाईन? शाहूनगर ब्रँचला. शाहूनगर, मग ठीक आहे ना. हे बघ, असं पण ना ऑफलाईनमध्ये मॅथमॅटिक्सच सुरू झालं आहे, ठीक आहे, 12वीचं. तर तू मार्चमध्ये पण जर का येशील समज ऑफलाईनला, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की ऑफलाईनमध्ये पण हाच टॉपिक सुरू केला आहे आणि आत्ता इथे ऑनलाईनमध्ये पण हाच टॉपिक सुरू केलेला आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि फिजिक्स केमिस्ट्री तर सोडून दे, लाईक ते तर आणखीन सुरू झालेलंच नाही 12वी, टाईम आहे त्याला. येस दीक्षा, दीक्षा तू कुठे करणार आहे? सर कोहिनूर. कोहिनूर, ओके, ठीक आहे. तिथे पण आता मीच शिकवतो तुला, तर लाईक तिथे पण सेमच टॉपिक सुरू करणार तिला ऑफलाईनला. असं होईल की ऑनलाईनचं सिलेबस थोडंसं पुढे राहील ऑफलाईनच्या कंपॅरिझनमध्ये. सो तुम्ही रावेतला पण तुम्हीच आहे? नाही 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 रे बाबा, सर्व ठिकाणी कसं घेऊन शिकू सांगा. सर मला वाटलं तुम्ही मॅक्झिमम ब्रांचेसमध्ये. मॅक्सिमम ब्रांचमध्ये शिकवतो मी, बट सर्व पॉसिबल नाही. अभिषेक सर तिकडे आहेत म्हणजे. हो हो हो, आता मी कोहिनूर शिकवतो, चिंचवड, देन शाहूनगर, देन अजमेरा. सो आता प्लस कॉलेज पण सुरू केलेलं आहे समजा, तिथे पण शिकवून, पण सर्व पॉसिबल नाही आहे, किती जरी झालं तरी. बट मी स्ट्रेच केलं आहे खूप, लाईक जातो सर्व ठिकाणी शिकवतो. सो बऱ्याच वेळी माझं ऑनलाईनचं लेक्चर कधी कधी अफेक्ट होतं, मी टाकतो ना कधी कधी की लाईक आज नाही होऊ शकत. सो आहे वर्कलोड तसं जास्त, बट ठीक आहे. बरं, मला तुम्ही हे सांगा की ठीक आहे, सेशनच्या एंडला बोलू आपण टायमिंग रिगार्डिंग थोडंसं, नाही का? आधी हे उरकून घेऊ. हे बघा रे बाबा, हे आता काय सांगता इथे, एक्स इज ग्रेटर दॅन झिरो अँड वाय इज ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ समजतो का तुम्हाला? झिरोपेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह. एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि वायची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह. हे बघा, एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि वायची पण व्हॅल्यू पॉझिटिव्ह. सर अख्खा फर्स्ट क्वाड्रंट. अख्खा फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर ना? सो हा रिक्वायर्ड एरिया बेसिकली आपला, म्हणजे या दोघांना सॅटिस्फाय करणारे जे कोणी पॉईंट्स आहेत ते फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असणार आहेत. मी जर का तुम्हाला म्हणेन एक्सची पॉझिटिव्ह व्हॅल्यू सांगा आणि वायची पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू सांगा, समजा एक्सची व्हॅल्यू तुम्ही 1 सांगितली, वायची व्हॅल्यू 2 सांगितली, तर 1, 2 हा पॉईंट कुठे बघा ना तुम्ही. हे पहा, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2 पॉईंट. हे पहा, 1, 2 पॉईंट इथे आहे ना, हा मग याच एरियामध्ये आहे ना. तेच तर आपण हायलाईट करतोय की या दोघांना सॅटिस्फाय करणारे जे कोणते पॉईंट्स आहेत ना, तर ते या एरियामध्ये आहेत हे आपण सांगतो इथे, बरोबर. आता हा जर का सेकंड पाहाल, सेकंड सबटाईप, यस, एक्स इज लेसर दॅन झिरो, लेसर दॅन इक्वल टू झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह इकडे, आणि वाय इज ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो याचा अर्थ वायचा व्हॅल्यू पॉझिटिव्ह, म्हणजे हा वाला एरिया असेल ना सेकंड क्वाड्रंटवाला, याचा अर्थ सेकंड क्वाड्रंट आहे. थर्ड वन पहा, एक्स लेसर दॅन इक्वल टू झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि वायची पण व्हॅल्यू निगेटिव्ह, पहा रे, एक्सची पण व्हॅल्यू निगेटिव्ह आणि वायची पण व्हॅल्यू निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट, सिंपल. अँड फायनली तो लास्टवाला, एक्स इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे इकडे एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. हे बघा, असं पण करू शकता तुम्ही, काय असं लिहिलं पाहिजे, एक्स इज ग्रेटर दॅन झिरो याचा अर्थ असं, एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह इकडे असतं. काय म्हणणार तुम्हाला हे समजलं का? वाय इज लेसर दॅन झिरो याचा अर्थ, हे बघा, वाय इज इक्वल टू झिरो तर ही लाईन असते, पण वायची व्हॅल्यू लेसर दॅन झिरो याचा अर्थ वायची व्हॅल्यू झिरोपेक्षा कमी म्हणजे खाली ना इकडे, बरोबर. चलो मी म्हटलं ठीक आहे, इथे अँड आहे की ऑर आहे? अँड. अँड याचा अर्थ म्हणजे दोघांनाही सॅटिस्फाय केलं पाहिजे,
मग दोघांना सॅटिस्फाय करणारा कोणता एरिया आहे? हा वाला एरिया आहे. हा एरिया काय करतो? हा फक्त एकाला सॅटिस्फाय करतो. हा एरिया फक्त एकाला सॅटिस्फाय करतो, पण दोघांना सॅटिस्फाय करणारा हा एरिया ना हा. सो असं हायलाईट करा तुम्ही इथे, समजलं? किंवा डायरेक्टली तुम्ही असंच पकडा बाबा, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. पण एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह झाला हा वाला एरिया, सिम्पल. यस स्टुडंट्स, समजलं? यामध्ये एक छोटंसं चेंज करू शकतो आपण. आपण ना यामध्ये थोडंसं ऑर करू. इथे अँड जो लिहिला ना, अँडच्या जागी आपण ऑर करू. अँडच्या जागी मी इथे ऑर करतो आणि मग क्वेश्चन थोडंसं डिस्कस करू आपण. तर पहिला पहा, फर्स्ट क्वेश्चन. आता फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणतात? एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. भाई एक्स एक्स इज इक्वल टू झिरो पहिले ट्रीट करा. एक्स ॲक्सिसवरती झिरोवरती जा आणि लाईन ड्रॉ करा. दिस इज एक्स इक्वल टू झिरो आलेली लाईन. मग एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणतात ना, ग्रेटर दॅन याचा अर्थ समजतं का तुम्हाला? बरोबर की नाही? बरोबर. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, ठीक आहे. हा आहे ऑर म्हणजे ऑप्शनल आहे. आता ऑप्शन ओके. वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे एक्स ॲक्सिस. हे असतं वाय इज इक्वल टू झिरो आलं. आता वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो याचा अर्थ वरती. बरोबर, ठीक आहे. आता तुम्ही मला हे कळवा की इथे ऑर याचा अर्थ असा असतो की पहिल्या कंडिशनला सॅटिस्फाय केलं तरी चालेल और दुसऱ्या कंडिशनला सॅटिस्फाय केलं तरी चालेल. हे पहा, हा एरिया जो आहे ना हा एका कंडिशनला सॅटिस्फाय करतो कोणत्या तरी, बहुतेक या कंडिशनला सॅटिस्फाय करतो. वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणजे हा एरिया पण चालतो मला. कोणाला तरी एकाला सॅटिस्फाय केलं तरी चालतं रे, एकाला सॅटिस्फाय केलं तरी चालतं. आता हे तर दोघांना सॅटिस्फाय करतात, दोघांना सॅटिस्फाय केलं तरी चालतं. सो इथे ऑर असला असता ना तर रिक्वायर्ड एरिया आपला हा असला असता, एवढा जो आत्ता मी हायलाईट केला म्हणजे हा हा थर्ड क्वाड्रंट सोडून बाकी सर्व असं असलं असतं. सर म्हणजे दोन्ही दाखवायचेच का? हो हो हो, सर्वच दाखवायचं ना, हा सर्व एरिया दाखवायचा. असं एक दाखवलं तर नाही चालत का? म्हणजे नाही नाही नाही, हे बघ इथे ऑर म्हणतोय ना. ऑर याचा अर्थ काय असतं की याला सॅटिस्फाय केलं तरी चालतं और याला सॅटिस्फाय केलं तरी चालतं. बरोबर ना? म्हणजे याला सॅटिस्फाय केलं तरी चालतं किंवा याला सॅटिस्फाय केलं तरी चालतं आणि दोघांना पण सॅटिस्फाय करत असेल तर ते पण चालतं 100%. म्हणजे हे पण चालणार आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. सपोज आपण दाखवलं नाही तर मग काय डिड्यूस होणार नाहीत ना? मग नाही नाही होणार ना ग, दाखवायलाच लागतं असं म्हणतोय. नाही आन्सरच हे आहे. तर तू म्हणते की आन्सर नाही लिहिलं तर मार्क्स पडतील का, असं 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 विचारतो ऍक्च्युली. समजलं आपलं? हां, हे असं दाखवायलाच लागतं पूर्णपणे. बरं, हे तुम्हाला समजत आहे का मुलांना? जरा कळवाल का चॅट बॉक्सवरती? तसं सोपंच लेसन सुरू केलं आहे मी स्टार्टिंगमध्ये. यस, चलो जाऊ आता पुढे मी. यस स्टुडंट्स, सी क्वेश्चन नंबर 3. बरं, लेट कोणी जॉईन केलं मला कळवाल का जरा? एक स्टुडंट थोडंसं उशीरा आलेला आहे. कोण आहे? नंदिनी, तू आहे का? ओके, 7:30 नंतर लाईक कोण होता? अच्छा, सिद्धी का? ओके ठीक आहे. चलो आता हे पहा रे, थोडस चेंज झाला आता क्वेश्चन मध्ये, नाही का? आता एक काम करा बरं, मी तुम्हाला एक टाइम देतो एक 2 मिनिटाचा. तुम्ही हा जो पर्टिक्युलर एरिया आहे ना हा एरिया हायलाइट करा तुमच्या एंडवरती, ठीक आहे ना? हा वाला एरिया हायलाइट करा. टू एक्स मायनस 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो असं क्लेम करतात ते. वन टू थ्री, मायनस 1, मायनस 2, मायनस 3, 1, 2, मायनस 1, मायनस 2, 0, 0.
पहा काय करायचं पहिलं, टू एक्स मायनस थ्री, मी काय बोललो हे इनइक्वॅलिटी पहिले तर लाईक तुम्ही इग्नोर मारा पूर्णपणे, इक्वल टू असं ट्रीट करा पहिले, टू एक्स इज इक्वल टू थ्री, याचा अर्थ एक्स इक्वल टू थ्री बाय टू ना, अरे म्हणजे वन पॉईंट फाईव्ह ना, एक्स इक्वल टू काय वन पॉईंट फाईव्ह, बा एक्स इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह वर म्हणजे एक्स इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह वरती जा आणि लाईन ड्रॉ करा. सो बेसिकली दिस इज एक्स इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह वाली लाईन, म्हणजेच टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो वाली लाईन ही आहे, याला तुम्ही एक्स इक्वल टू थ्री बाय टू असं लिहू शकता. तर ही एक्स इक्वल टू थ्री बाय टू वाली लाईन आहे. मला सांगा इथे ग्रेटर दॅन आहे ना, याचा अर्थ ग्रेटर दॅन याचा अर्थ इकडे ना, बरोबर की? हे फार तुम्हाला थोडंसं ऑड वाटत असेल ना, तर तुम्ही याला असं लिहा ना, टू एक्स मायनस थ्री ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे ना, याचा अर्थ टू एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू प्लस थ्री, दॅट मीन्स एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू थ्री बाय टू असं लिहा. आणि एक्स इक्वल टू थ्री बाय टू तर ही लाईन आहे, आणि मग त्याच्यापेक्षा पण जास्त म्हणजे इकडे. सो हा कम्प्लीट एरिया तुम्ही असा हायलाईट केला पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चलो यानंतर सी नेक्स्ट. आता पहा बरं, टू वाय मायनस ऑफ फाईव्ह, नाही का, टू वाय मायनस ऑफ फाईव्ह ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, याचा अर्थ टू वाय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू फाईव्ह, दॅट मीन्स वाय शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू फायव्ह बाय टू. यार वायचं व्हॅल्यू फाय बाय टू म्हणजे टू पॉईंट फाईव्हपेक्षा जास्त पाहिजे. ओके हे पहा इथे वाय ॲक्सिसवरती जा, टू पॉईंट फाईव्हवरती पहा, वन टू टू पॉईंट फाईव्ह इथे असेल, ही लाईन ड्रॉ करा आणि इथे लिहा दिस इज वाय इज इक्वल टू फायव्ह बाय टू म्हणून लिहा, बट वाय शुड बी ग्रेटर दॅन फायव्ह बाय टू, ग्रेटर दॅन याचा अर्थ वरती या लाईनच्या वरती. सो हा वाला एरिया तुम्ही इथे हायलाईट केला पाहिजे या कन्स्टंटसाठी, बरोबर. नेक्स्ट सम पहा बरं काय इथे, थ्री एक्स प्लस फोर, थ्री एक्स प्लस फोर शुड बी लेस अन इक्वल टू झिरो, याचा अर्थ थ्री एक्स शुड बी लेस अन इक्वल टू मायनस फोर, दॅट मीन्स एक्स शुड बी लेस अन इक्वल टू मायनस फोर बाय थ्री, दॅट मीन्स एक्स शुड बी लेस अन इक्वल टू मायनस वन पॉईंट थ्री 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 रिकरिंग. ओके आता एक्स इक्वल टू मायनस वन पॉईंट थ्री थ्री कुठे आहे, हे पहा मायनस वन, मायनस वन पॉईंट थ्री थ्री असेल अरे इथे, नाही का, म्हणजे इथे लिहू का एक्स इक्वल टू मायनस फोर बाय थ्री म्हणून, आणि इथे सांगा मला इथे 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 एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल टू मायनस फोर बाय थ्री म्हणतात ना, लेसर दॅन म्हणजे वरचा एरिया की खालचा एरिया, सांगा अपवर्ड ऑर डाऊनवर्ड, वरती फिक्स ना, अबे सॉरी अरे एक एक मिनिट, नाही मी रॉंग केलं रॉंग केलं, थांब 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 थांब, एक्स एक्स इज इक्वल टू मायनस वन पॉईंट थ्री थ्री म्हणजे एक्स ऍक्सिस वरती मायनस वन पॉईंट थ्री थ्री आणि अशी लाईन ना, तेच बोललो की काय झालं, हां बरोबर ना. आता आता मला सांगा एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल टू मायनस फोर बाय थ्री म्हणतात, एक्स इक्वल टू मायनस फोर बाय थ्री ही लाईन आहे बरं, एक्स एक्स वरती मायनस फोर बाय थ्री वरती जाऊन लाईन. आता लेसर दॅन याचा अर्थ राईट की लेफ्ट, राईट लेसर दॅन आहे रे भाऊ, लेसर दॅन म्हणजे लेफ्ट ना, लेसर दॅन म्हणजे कमी म्हणजे इकडे, बरोबर काय रे आर्यन, अरे हा आता पुढचं सांग क्वेश्चन मला व्यवस्थित काय इथे नको चूक. बघा रे फोर्थ वन पहा, आता फाईव्ह वाय प्लस थ्री शुड बी लेस अन इक्वल टू थ्री, याचा अर्थ फाईव्ह वाय शुड बी लेस अन इक्वल टू मायनस थ्री, याचा अर्थ वाय शुड बी लेस अन इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह, याचा अर्थ वाय शुड बी लेस अन इक्वल टू मायनस झिरो पॉईंट सिक्स काय, हे ना थ्री बाय फाईव्ह कराल तर मायनस झिरो पॉईंट सिक्स राहतो. आता मला तुम्ही हे कळवा, मायनस झिरो पॉईंट सिक्स वाय वाय इज इक्वल टू मायनस झिरो पॉईंट सिक्स, वाय ॲक्सिसवरती मायनस झिरो पॉईंट सिक्स इथे असेल कुठेतरी, समजलं ना तुम्हाला, इथे मायनस वन इथे आहे, मायनस टू खाली आहे, मायनस झिरो पॉईंट सिक्स इथे आहे, सो वाय इज इक्वल टू मायनस झिरो पॉईंट सिक्स असं असणार आहे, दिस इज वाय इज इक्वल टू मायनस झिरो पॉईंट सिक्स म्हणजे मायनस थ्री बाय फाईव्ह. पहा इथे लेसर आहे की ग्रेटर आहे, लेस, मग सांग वरती की खालती, सर खाली, बरोबर काय मुलांना, खालती म्हणतो तो, लेसर म्हणजे खालती. सो हा वाला एरिया आपण हायलाईट केला पाहिजे इथे, बरोबर करेक्ट. ठीक आहे हा होता पहा क्वेश्चन नंबर थ्री. ओके अँड यानंतर क्वेश्चन फोर अँड देन क्वेश्चन फाईव्ह, असे दोन क्वेश्चन आहेत. मी आता थोडंसं फास्ट जाऊ का रे, थोडंसं स्पीड वाढू का, नको सर. ओके बरं ठीक आहे.
चलो पहा क्वेश्चन नंबर 4 बा थोड़स टाइम लगे मे बी बट आज ही एक्सरसाइज अपन कंप्लीट करूँ ठीक है। चलो पहा आता हे ग्राफिकली रिप्रेजेंट कराएं अपने हे जे दिसत ना है याला ग्राफिकली अपने रिप्रेजेंट कराएं आता है थोड़स डिफरंट है पहू अपन कस कराएं पहा जीरो ओके देन वन देन दिस इज टू दिस इज थ्री फोर फाइव वन टू वन टू थ्री देन माइनस वन माइनस टू माइनस थ्री माइनस फोर माइनस वन माइनस टू माइनस थ्री ठीक है। आता पहा काय काय करतो चलो आता हा वाला क्वेश्चन पाहायचा आपल्याला क्वेश्चन काय आहे एक्स प्लस टू आय शुड बी लेस दॅन इक्वल टू सिक्स म्हणजे याचा अर्थ सांगतो तुम्ही मला एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू सांगा की हे ना सहापेक्षा कमी राहिलं पाहिजे मला वाटतं एक्सच्या की वन टाकलं वायच्या जागी वन टाकलं तर काय म्हणता वन टाका हे वन प्लस टू इंटू वन इज टू वन प्लस टू इज थ्री हाँ थ्री इज लेस दॅन सिक्स थ्री हा सिक्सपेक्षा कमीच आहे ना चालतो ना मग म्हणजे वन कॉमा वन हा पॉईंट चालतो आपल्याला बरोबर मग तुम्ही म्हणाल वन कॉमा टू पण चालतो ना सर टू टाका टू इंटू टू फोर प्लस वन इज फाईव्ह विच इज लेस दॅन सिक्स इवन हा पण पॉईंट चालतो असे खूप सारे पॉईंट्स चालतात असे इन्फायनाईट पॉईंट्स चालतात तुमच्या माहितीच तर मग असे इन्फायनाईट पॉईंट्स रिप्रेझेंट करा ना बरोबर तेच आपलं काम आहे झिरो किंवा थ्री पण चालतो झिरो टाका थ्री चाल टाका हा पण चालतो हा झिरो आहे आणि हा थ्री आहे म्हणजे हा सिक्स इज लेस दॅन इक्वल टू आहे ना म्हणजे असे खूप सारे पॉईंट्स आहेत ना जे की तुम्हाला चालतात हे बघा मायनस वन किंवा मायनस टू पण चालतो मायनस वन टाकलं मायनस टू टाकलं हे मायनस फोर मायनस वन इज मायनस फाईव्ह विच इज लेस दॅन सिक्स असे हजारो लाखो पॉईंट्स चालतात मग ते सर्व लाखो पॉईंट्स असं लिहून थोडी ना दाखवू शकतो आपण मग ते लिहून दाखवू नाही शकत तर मग कसे दाखवायचे तर लिहून नाही दाखवू शकत तर ग्राफिकली दाखवायचे हेच तर सोल्युशन आहे हेच तर करतो आहे आपण आत्ता इथं बरोबर ना। आता पहा काय सांगता एक्स प्लस टू वाय इज लेस दॅन इक्वल टू सिक्स म्हणताय मी म्हटलं ठीक आहे यार यार हे लेस दॅन सोडून द्या बरं पहिले इक्वल टू करा त्याला एक दोन मिनटासाठी असं समजायचं की एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सिक्स असंच आहे हे नाही का बरोबर ही तर लाईन आहे ही लाईन तुम्ही पहिले रिप्रेझेंट केली पाहिजे हे बघा मी सिक्सनी डिवाईड करतो एक्स बाय सिक्स प्लस टू वाय बाय सिक्स इज इक्वल टू वन याचा अर्थ एक्स बाय सिक्स प्लस वाय बाय थ्री इज इक्वल टू वन हे तुम्हाला समजलं का मुलांना तुम्हाला एक इक्वेशन होता लाईनचा डबल इंटरसेप्ट फॉर्मवाला नाही का ज्यावेळेस हे ए असायचं आणि हे बी असायचं तर या लाईनचं इक्वेशन काय असायचं रे एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन असं असायचं की नाही ज्यावेळेस हा ए होता आणि हा बी होता ना तर त्यावेळेस ही जी लाईन आहे ना या लाईनचं इक्वेशन हा एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन असं इक्वेशन असायचं त्या लाईनचं बरोबर तर इथे पण बहुतेक तसंच दिसतं काहीतरी एक्स बाय ए नाही का प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन बरोबर आहे की नाही यस तर ही जी लाईन तुम्हाला दिसते ना ही लाईन पहिले आपण ॲक्च्युली ड्रॉ केली पाहिजे हे पहा सिक्स येईल इथे कुठेतरी इथे इथे ठीक आहे तर आता तुम्ही मला हे सांगा की एक्स इंटरसेप्ट एक्सच्या खालती पहा काय एक्सच्या खालती सिक्स आहे दॅट मीन्स एक्स इंटरसेप्ट इज सिक्स हियर म्हणजे हा पॉईंट आहे तो वाय वाय बाय थ्री आहे म्हणजे वाय इंटरसेप्ट इज थ्री हियर म्हणजे वायच्या खालती थ्री असला पाहिजे वायच्या खालती थ्री याचा अर्थ वाय इंटरसेप्ट शुड बी थ्री म्हणजे आपला जो लाईन आहे ना आपला लाईन कसा आहे माहिती का हा असा लाईन आहे आपला असा हा लाईन आहे आपला ओके मग या लाईनला मी इथे असं लिहितोय कोणती लाईन आहे माहिती का ही आपली ही लाईन आहे ही लाईन आहे म्हणजे ही लाईन आहे ना म्हणजे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू सिक्स वाली लाईन आहे आपली ही
आणि काय करायचं माहिती का, इथे पाहायचं हे पहा, इथं एक्स प्लस टू वाय इज लेसर दॅन ऑर इक्वल टू सिक्स म्हणतात ना, कधी पण लेसर दॅन आलं ना तर टुवर्ड्स ओरिजिन, हे लक्षात ठेवा तुम्ही. लेसर दॅन म्हणजे काय, टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे या लाईनच्या या साईडचे सर्व जे पॉईंट्स आहेत ना ते त्या इनइक्वेशनला सॅटिस्फाय करतात, सर्व पॉईंट्स या लाईनच्या या साईडचा कोणीही सॅटिस्फाय करेल. खरंच का, हे पा हा पॉईंट आहे, काय हा पॉईंट, मायनस टू कॉन झिरो आहे की नाही, टाका बरं इथे एक्सच्या जागी मायनस टू टाका, वायच्या जागी झिरो टाका, हा तर झिरो झाला आणि हा मायनस टू, मायनस टू इज लेस दॅन सिक्स, बरोबर आहे ना, मायनस टू इज लेस दॅन सिक्स, बरोबर. म्हणजे समजतं तुम्हाला, या या साईडचे सर्व पॉईंट सॅटिस्फाय करतायत त्याला, त्या इन इक्वेशनला. सो तेच तर आपण इथे हायलाईट करतोय की या लाईनच्या या साईडचे सर्व पॉईंट. लाईन कशी फाइंड आउट केली एकदा सांगता का? ठीक आहे सांगतो, परत सांगतो, आता हे सर्व रब करतो आणि लाईनचं बेसिक सांगतो मी तुम्हाला. थांबा पाहत, हा पहिला क्वेश्चन जरी अवघड वाटला असेल ना तुम्हाला, हे पुढचे क्वेश्चन तुम्हाला समजून जातील व्यवस्थित. पहा, लाईन स्ट्रेट लाईनमध्ये आपण एक कॉन्सेप्ट शिकला आहे, ओके, डबल इंटरसेप्ट फॉर्म म्हणून, डबल इंटरसेप्ट फॉर्म. लाईन फाईंड करण्याचे आता दोन वेज आहेत तुमच्याकडे खरं तर, ओके, तर त्यातला एक डबल इंटरसेप्ट फॉर्म मी तुम्हाला सांगतो आत्ता, की डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये काय असतं माहिती का, हे बघा, एखादी लाईन आहे, एखादी लाईन आहे, लेट अस से फॉर एक्झाम्पल ही एक लाईन आहे अशी, तर ती लाईन एक्स ॲक्सिसला कुठे ना कुठे इंटरसेक्ट करते, मग हा जो एक्स इंटरसेप्ट बोलतो आपण त्याला, एक्स इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट हा ए आहे आणि वाय इंटरसेप्ट हा किती आहे, बी आहे, दिस इज वाय इंटरसेप्ट, बरोबर. तर एक्स इंटरसेप्ट ए आणि वाय इंटरसेप्ट जर का बी असेल तर अशा लाईनचं इक्वेशन हे एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन हे असं असतं. जर का एक्स इंटरसेप्ट ए आणि वाय इंटरसेप्ट बी असेल ना तर लाईनचं इक्वेशन हे एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन असं असतं लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, येस स्टुडंट्स, हा पॉईंट क्लिअर सर्वांना? हां सर, कळलं. हां, मग आता एक्स वाय प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन अशी लाईन दिली तर मग इंटरसेप्ट ए आणि बी आहेत असं समजून घ्यायचं तुम्ही. बघा मी पुढच्या क्वेश्चनला सांगतो, बघ काय आता पुढचा क्वेश्चन. आता इथे काय म्हणताय माहिती का आपल्याला, टू एक्स मायनस ऑफ फाईव्ह आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू टेन म्हणतात. मी काय म्हणलं, ते ग्रेटर दॅन इक्वल टू सोडून द्या रे, इक्वल टू लिहा पहिले, मग हे टेनने डिवाईड करा, टू एक्स बाय टेन मायनस फाईव्ह आय बाय टेन इज इक्वल टू टेन बाय टेन, तर वनच राहिला ना शेवटी. सो एक्स बाय फाईव्ह, एक्स बाय काय फाईव्ह प्लस वाय बाय मायनस टू इज इक्वल टू वन, हे समजलं का तुम्हाला? पहा बरं, आता फॉर्मॅट तोच बनला ना शेवटी, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन, फॉर्मॅट तोच बनला ना, एक्स बाय ए प्लस वाय बाय बी इज इक्वल टू वन. हे पहा, काही प्लॉट करतो मी इथे, वन टू थ्री, ओके, देन फोर, देन फाईव्ह, देन सिक्स, देन सेवन, ओके, इकडे मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, देन वन, देन टू, देन थ्री, ओके, देन इथे मायनस वन, देन मायनस टू, देन मायनस थ्री, देन मायनस फोर. सांग रे आर्यन, तू तुलाच नव्हतं समजलं ना? एक्स इंटरसेप्ट किती आहे, एक्स इंटरसेप्ट किती, फाय म्हणजे हा पॉईंट, टू मायनस टू, हा एक्स इंटरसेप्ट म्हणजे फाईव्ह, टू पॉईंट हायलाईट करायचा. वायच्या खालती काय, मायनस टू, मायनस टू, सो वाय एक्सिस वरती मायनस टू हायलाईट करायचा आणि या दोघांना लाईन ड्रॉ करायची, बरोबर, या दोघांना जॉईन करायचं असं. ठीक आहे, आता मला तुम्ही हे सांगा की सिम्बॉल कोणता होता रे इथे, ग्रेटर दॅन की लेसर दॅन? ग्रेटर. ओके, सो ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन. हे बा, हे ओरिजिन आहे, हे टुवर्ड्स ओरिजिन झालं, इकडे जाणे म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन आणि इकडे जाणे म्हणजे अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे ओरिजिनपासून दूर जातो आपण इकडे. सो हा जो एरिया आहे ना, हा हा एरिया बेसिकली या इनइक्वेशनला, या इनइक्वेशनला सॅटिस्फाय करतो. दाखवतो करून तुम्हाला, पहा पहा, आता या एरियातला एखादा पॉईंट, हे तुम्हाला समजलं का, वन कॉन टू हा इकडच्या एरियातला एक पॉईंट आहे, आहे की नाही, हा वन कॉन टू टाका बरं, वन टाका, टू बनतो, टू टाका, मायनस टेन बनतो, विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू टेन, आहे का हे असं खरंच? हे मायनस एट आहे, मायनस एट ग्रेटर दॅन टेन आहे का? नाही आहे ना, म्हणजे चुकीचा रिजन सांग, चुकीच्या रिजनमधला पॉईंट घेतला मी हा, बरोबर, या रिजनमध्ये घ्यायचंच नाही की, या रिजनमध्ये कोणताही पॉईंट तुम्ही उचला, कोणताही पॉईंट या रिजनमधला,
तो याला सॅटिस्फाय करतोच, 100% सॅटिस्फाय करतो तो त्याला. यस स्टुडंट्स, चलो नेक्स्ट सम. हा जो थर्ड सम आहे, हा सम तुम्ही थोडंसं ट्राय कराल का? याच्यामध्ये थोडंसं आणखीन एक काहीतरी वेगळं दिसतं. तिथे झिरो आला आहे नाही का? सो झिरो आल्यात थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला. मे बी तुम्हाला लाईन ड्रॉ करण्यामध्ये प्रॉब्लेम होईल कदाचित. करून पहा. येस स्टुडंट्स, तुम्ही लाईन ड्रॉ केली ना की लाईक काम होऊन जाईल. इवन लाईन ड्रॉ केल्यानंतर पण आणखीन एक प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, ते करा. तुम्ही सांगतो मी तुम्हाला, आधी तुम्ही तुमच्या एंडवरती ट्राय करा. ओके, सर किती प्रॅक्टिस सेटचा आहे तो हा लेसन? किती एक्सरसाइज आहे म्हणतो का तू? हा हा हा, याला टोटल चार एक्सरसाइज आहे, चार आहेत सर. आता ते मिसेलिनियस पण करायचंय म्हणजे लेसन. बारावी मध्ये थोडीशी जास्त प्रॅक्टिस करू आपण सर, कारण ते बोर्ड साठी ते म्हणजे प्रश्न येतात ना. येतात, मिसेलिनियस पण करू आपण. केलं का कोणी? ओके, हे बघा काय तुम्हाला सांगतो. पहिले ते लाईन ड्रॉ करायची आपल्याला, बरोबर. सी, ही जी लाईन आहे आपली 3x + 2y, 3x + 2y इज इक्वल टू 0 वाली लाईन, ठीक आहे. तर आता ही लाईन ड्रॉ करतो आहे आपण. पहिली गोष्ट तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे असं 0 इकडे आणणं लाईक नाही पॉसिबल आहे, असं नाही. लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला फक्त दोन पॉईंट्स लागतात तुमच्या माहितीच, तर 1 2 3 4 1 2 3, ओके, देन -1, देन -2, देन -3, देन -4, ओके, देन -1, देन -2, देन -3. हे बघा, लाईन ड्रॉ करण्यासाठी दोन पॉईंट्स लागतात आणि या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे, म्हणजे इथे 10 15 असं काही आहे का? नाही, अब्सेंट आहे. सो कॉन्स्टंट टर्म अब्सेंट असेल याचा अर्थ लाईन ओरिजिनमधून पास होत असते, म्हणजे इथून पास होत असेल. हवं तर तुम्ही काय करा, एक्स जागी 0 टाका, वाय जागी 0 टाका. 0 × anything 0 0 × anything 0, 0 + 0 = 0, विच इज इक्वल टू 0. सो 0 0 0 0 म्हणजे ओरिजिन सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. 0 0 सॅटिस्फाय करतो ना त्या इक्वेशनला, म्हणजे 0 0 इट लाईज ऑन दिस लाईन, म्हणजे लाईन 0 0 मधून पास होणार आहे, हे फिक्स आहे.
बरोबर. सो पहिला पासिंग पॉईंट तर आपल्याला भेटला 0-0. आता बघायचं आपल्याला की दुसरा पासिंग पॉईंट काय असेल. आता तुम्ही एक्स्ट्रा की भले मर्जी तुम्ही काही टाका, काय टाकू तुम्ही सांगा. एक्स्ट्रा की तुम्ही 2 टाका, सो 3 × 2 बरोबर प्लस 2 × y = 0 बरोबर. दॅट याचा अर्थ 2y व्हॅल्यू किती बनला, -6. याचा अर्थ वायचा व्हॅल्यू किती बनला, -3. म्हणजे एक्स्ट्रा की 2 टाकल्यानंतर वायचा व्हॅल्यू -3 येतोय, नाही का. हे पहा, एक्सच्या जागी 2 टाकल्यानंतर वायच्या जागी -3 येतोय, म्हणजे पॉईंट हा आहे. सो हे दोन पॉईंट्स भेटले ना तुम्हाला लाईनवरतीचे. सो लाईन तुम्ही ड्रॉ करा आता इथे अशी. समजलं का रे हे? तर ही ती आपली लाईन आहे. ओके, इथे काय म्हणताय, ग्रेटर दॅन आहे ना. इथे लिहू का मी या लाईनचं इक्वेशन काय, 3x + 2y = 0 वाली ही लाईन आहे आपली. बट इथे ग्रेटर दॅन मेन्शन केलेलं आहे त्यांनी. ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन. भाई अवे, इकडे पण ओरिजिनच्या अवेच आहे आणि इकडे पण ओरिजिनच्या अवेच. माझा कोणता एरिया घेतला पाहिजे हा बेसिकली कन्सर्न आहे माझा. कोणता एरिया घेतला पाहिजे सांगा यार आता, की कोणता एरिया घेतला पाहिजे. तर अशा केसमध्ये काय करायचं माहिती का, की या साईडच्या एरियातला एखादा पॉईंट बघायचा टाकून. हा पॉईंट पहा बरं, किंवा मे बी हा पॉईंट पहा. चला हा पॉईंट काय, 1, 2, 1 आहे की नाही पाहा, 2, 1 बरोबर. हे जरा टाकून पाहतो आहे मी इथं. एक्स्ट्रा की 2 टाकला, वायच्या की 1 टाकला, 6 + 2 किती बनला, 8. हां, 8 > 0 आहे का, आहे ना बाबा. म्हणजे या पॉईंटनी, म्हणजे या लाईनच्या या साईडच्या एका पॉईंटनी याला सॅटिस्फाय केलेला आहे. हा म्हणजे हाच एरिया बहुतेक करेक्ट आहे. तो सॅटिस्फाय करतो ना त्या साईडचा, म्हणून तो एरिया. तुम्ही इकडचा कोणताही पॉईंट टाकून पाहाल ना तर तो नाही होणार आहे सॅटिस्फाय. या साईडचा कोणता एखादा काय म्हणताय, ऐकू नाही आलं मला ऍक्च्युली, परत सांगाल का. हा या बरोबर, या साईडचा कोणता एखादा पॉईंट टाकाल ना बरोबर, तर ही जी गोष्ट आहे ही निगेटिव्ह येईल. पहा तुम्ही, हा लेट अस से फॉर एक्झाम्पल -2, 1 जर का टाकला तुम्ही इथं, -2 टाकला समजा, तर हा -6 झाला आणि 1 टाकला इथं, +2 झाला, -4 ग्रेटर दॅन 0 थोडी नाही बाबा, -4 तर लेसर दॅन 0 नाही चालत तो. सर बोला ना. सर मग आपण एक्सप्लेन करायचं का पेपरमध्ये का डायरेक्ट हायलाईट केलं तर चालेल. डायरेक्ट करायचं, तू जास्त लोड न घेऊ पेपरमध्ये कसं लिहायचं. ओके, तुझा आन्सर करेक्ट असेल ना तुला मार्क्स भेटतात. ओके, आणि काही खूप हे पाहे असे क्वेश्चन आहेत ना, हे एक एक मार्क्सचे क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला डायरेक्टलीच हायलाईट करायचं आहे तुमच्या माहितीस तर. हे फक्त लाईन जी काढली आहे ना आपण, तर त्याचं थोडंसं प्रोसिजर लिहा. जसं मी आत्ता इथे बोललो होतो ना की पुट x = 2 बोलायचं, मग वायची व्हॅल्यू शोधायची, मग हा पासिंग पॉईंट आहे, मग तो पॉईंट हायलाईट कर, बस एवढंच. ठीक आहे चलो, आता हा जो लास्टवाला सम आहे. ओके पहा बरं, ओके आता या सममध्ये पहा बरं, लाईन्स इक्वेशन 5x - 3y = 0 बोलू. म्हणजे पहिले तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की एक्स जागी 0 टाकला आणि वायच्या पण जागी 0 टाकला तर 0 = 0 सॅटिस्फाय होतो आहे. याचा अर्थ 0, 0 काय, 0, 0 ओके, इट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. या इक्वेशनला तो करतो आहे सॅटिस्फाय 0, 0 0, 0 सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. ओके, सो हा एक पासिंग पॉईंट आहेच आता. बरं चलो, एक पासिंग पॉईंट झाला ना, आणखीन एक पासिंग पॉईंट शोधा. चलो 3, -5 ओके. हे पहा, एक्स जागी तो टाकतोय 3 5 टाकला अरे, म्हणजे हा 15 बनला बरोबर. याचा अर्थ 3y = 15 याचा अर्थ y = 5 म्हणजे एक्स्ट्रा की 3 टाकल्यानंतर वायच्या की 5 आला. याचा अर्थ 3, 5 हा पण एक पासिंग पॉईंट असेल. पहा, x = 3, y = 5 समजा ना, 5 असेल वरती थोडंसं कुठेतरी. पहा इथे 4 आहे वरती कुठेतरी जाऊन, 5 पण आहे, 3, 5 इथे असेल. मग लाईन तर आपली अशी असणार आहे. बरं, या लाईनच्या कुठे, इकडे की इकडे. आता हा माझा कन्सर्न आहे. तर काय करायचं माहिती आहे का, कोणत्या तरी एका साईडचा पॉईंट घ्यायचा. लेट अस से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट घेतला मी, काय पॉईंट आहे, 2, 0 पाहिलं मी टाकून इथं. एक्स्ट्रा की 2 टाकलं, मायनस वायच्या की 0 टाकलं, नाही का. हा पॉईंट टाकून पाहतोय मी, 10 - 0 = 10 इज लेस. हे पहा, इकडे लेफ्ट हँड साईडला माझा 10 आला,
आणि इथे लेसर दॅन झिरो आहे ना. इज 10 लेसर दॅन झिरो? 10 लेसर दॅन झिरो आहे का? नो, बिलकुल नाही आहे ना. म्हणजे हा पॉईंट चुकीचा घेतला, म्हणजे चुकीच्या साईडचा पॉईंट घेतला. म्हणजे ही साईड नाही आहे तुमची. म्हणजे कोणती साईड हायलाईट केली पाहिजे माहिती ना तुम्हाला? ही वाली साईड हायलाईट केली पाहिजे, अशी ही वाली साईड. सर म्हणजे जर काही एक्झामला आलं लाईन ड्रॉ केल्यानंतर ते हायलाईट तर म्हणजे पॉइंट तर इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकतात ना, तर मग हायलाईट किती लिमिट मध्ये करायचं? परत सांग सर. म्हणजे अच्छा, हायलाइट कुठेपर्यंत करायचं म्हणतो का? हा हा, अरे म्हणजे किती नंबर ठेवायचं? असा एरो द्यायचा म्हणजे समजून जातं की ते इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? ओके, आता पुढे जाऊया. आता लास्ट क्वेश्चन आहे पहा, हा एक क्वेश्चन घेऊया आणि मग त्याच्यानंतर एंड करूया. ह्याच्यामध्ये पण 5 सब टाईप आहेत. चलो तर पहा, आता आता इथे काय माहिती का की दोन दोन कन्स्टंट एकाच वेळी इथे अँड हे बघा. एवढे क्वेश्चन झाल्यानंतर आपण हा आजचा जो लेक्चर आहे तो थांबवतोय. पहा काय इथं. आता एकाच ग्राफमध्ये आपल्याला या दोन लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. पहा पहिलं काय माहिती का, 2x + y ते ग्रेटर दॅन सोडून द्या रे, इक्वल टू लिहा, त्याला डायरेक्टली इक्वल टू लिहून टाका तुम्ही. ओके, यानंतर काय करायचं असतं माहिती ना, 2 इकडे येऊन डिवाइड होतो खालती येऊन, बरोबर की नाही? म्हणजे काय बनलं, 1x + y/2 = 1 ही तुमची पहिली लाईन बनली. ओके, सो ही जी फर्स्ट लाईन आहे ना, ही मी पहिले ड्रॉ करतो इथं. हे घ्या इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, then -1, then -2, then -3, then -4, then -5, then -1, then -2, then -3, then -4. ठीक आहे, हे बघा रे आता पुढे काय सांगतो. x/1 ना, याचा अर्थ x च्या खालती 1 हे. y/2 ना, म्हणजे वायच्या खालती 2, म्हणजे वाय एक्सेस होती 2. या दोघांना तुम्ही जॉईन केलं पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे, ही आपली ती लाईन आहे. तर मी काय करतो, याला लिहितो असं व्यवस्थित, नाही का, की 2x + y = 2 वाली लाईन. इथून लिहिलं मी हे 2x + y = 2 वाली लाईन, समजलं? आता या इनइक्वेशनमधून तुम्ही पाहून सांगा मला की ग्रेटर दॅन आहे की लेसर दॅन. ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन याचा अर्थ काय, अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे या साईडला ना. हे समजलं तुम्हाला सर्वांना? हे पहा, ज्यावेळेस आपण ग्रेटर दॅन मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन अँड लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन बोलतो ना, तर त्याच्या आता दुसऱ्या साईडला ना पॉझिटिव्ह नंबर असला पाहिजे. निगेटिव्ह नंबर असेल तर लाईक थोडेसे रूल्स चेंज होतात, पाहू आपण ते पण पुढे जाऊन. बट राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर असेल तर ओके. म्हणजे तुम्ही या एरियातला कोणताही पॉईंट टाकून पहा, इथे 4, 0 टाकून पहा, टाका 4, म्हणजे हे 8 बनणार. 8, 0 8 ग्रेटर दॅन 2 आहे ना, बरोबर ना? चलो हा झाला पहिला लाईन. यानंतर आता हा सेकंड लाईन, दुसरी पण एक लाईन आहे इथे अशी. हे पहा बरं, x - y = 1 म्हणता, बरोबर? म्हणजे x - y = 1 लिहा तुम्ही पहिले, नाही का? x - y = 1 लिहा तिथे. ओके, मग पुढे काय, तर डिवाइड करा 1 नी, म्हणजे x/1 + y - 1 = 1 लिहू शकतो आपण असं. प्लस मायनस इज मायनस ओनली, म्हणजे एक्सच्या खालती 1 आणि वायच्या पण खालती -1. तर बघा रे, एक्सच्या खालती 1 याचा अर्थ हाच पॉईंट, आणि वायच्या खालती -1 याचा अर्थ हा पॉईंट, म्हणजे बहुतेक लाईन अशी बनणार आहे, बरोबर? आता या लाईनचं इक्वेशन इथे लिहू मी x - y = 1 म्हणून. पण इथे लेसर दॅन आहे, लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे ओरिजिनच्या साईडला. पहा ओरिजिन इकडे आहे,
टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे या साईडला टुवर्ड्स ओरिजिन. यस. चलो मुलांनो, तर मला आता तुम्ही हे सांगा की पहिल्या लाईनच्या या साईडला, दुसऱ्या लाईनच्या या साईडला म्हणजे रिक्वायर्ड एरिया कोणता आहे. मला वाटतं की रिक्वायर्ड एरिया आता मला वाटतं हा रिक्वायर्ड एरिया आपला, बरोबर आहे का? यस. सो दिस इज अ रिक्वायर्ड एरिया. सो असं तुम्हाला हायलाईट करायचं त्याचा रिक्वायर्ड एरिया. किती मुलांना हा सम समजला? थोडस हँड रेस करा. सेकंड क्वेश्चन घेऊ का? पहा आता सेकंड वन पा. ते दोन ज्या लाईन्स आहेत ना, मी पहिले काय करतो, मार्किंग करून घेतो आधी व्यवस्थित. वन टू ठीक आहे. पहा सेकंड वन, एक्स मायनस ऑफ वाय इज लेस दॅन इक्वल टू टू म्हणतात. ते लेस दॅन सोडून द्या, पहिले तर इक्वल टू करा, बरोबर, लाईन ड्रॉ करण्यासाठी. मग टूने डिव्हाइड करणार, एक्स बाय टू बरोबर प्लस वाय बाय मायनस टू इज इक्वल टू वन, नाही का? टूने डिव्हाइड केलं हे असं म्हणलं. आता मग सांगा लाईन कुठे आहे, कुठे आणि कशी ड्रॉ करणार. एक्सच्या खालती टू आणि वायच्या खालती मायनस टू. पहा, एक्सच्या खालती टू म्हणजे हा पॉईंट, वायच्या खालती मायनस टू याचा अर्थ हा पॉईंट ना. तुम्हाला समजलं का? एक्सच्या खालती टू म्हणजे हा पॉईंट आणि वायच्या खालती मायनस टू म्हणजे हा पॉईंट. ही लाईन आहे आपली आणि इथे लेसर दॅन असल्यामुळे टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे ओरिजिनच्या साईडला, म्हणजे हा वाला या वाला साईडला टुवर्ड्स ओरिजिन. ठीक आहे ना? म्हणलं फाईन. आता सेकंड लाईन पहा काय. सेकंड लाईन इक्वेशन इज एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू एट. एटने डिवाइड करा, म्हणजे एक्स बाय एट प्लस वाय बाय फोर बनणार आहे तो. म्हणजे एक्सच्या खालती एट म्हणजे हा पॉईंट इथे, एट वायच्या खालती फोर याचा अर्थ हा पॉईंट. ओके, आता या दोघांना तुम्ही जॉईन करा इथे असा, बरोबर. आणि इथे पहा बरं, इथे लेसर दॅनचं सिम्बॉल आहे अगेन ना. लेसर दॅन मीन्स वॉट? टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे ओरिजिनच्या साईडचे सर्व पॉईंट्स कन्सिडर करायचे ना तुम्हाला इकडे, टुवर्ड्स ओरिजिन. यस स्टुडंट्स, याचा अर्थ जो रिक्वायर्ड एरिया आहे ना आपला, तर तो हा आहे. दोघांना सॅटिस्फाय करणारा हा एरिया आहे, कारण की या ग्रीन लाईनच्या वरती आणि या लाईनच्या खालती, याचा अर्थ हाच तर एरिया आहे तो जो की दोघांना सॅटिस्फाय करेल. जाऊ पुढे. समजत आहे का रे की फास्ट तर नाही होता ना? यस आर्यन, झेपते का रे? हा सर, कळत. ओके ठीक. आता थोडस फास्ट घेऊ का? पहा हा थर्ड वन, एक्स प्लस वाय त्याला इक्वल टू सिक्स करा, बरोबर. आणि हा जो दुसरा पण आहे ना लाईन, तो काय आहे, एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू टेन करा डायरेक्टली पहिले. मग सिक्सने डिवाइड करणार, एक्स बाय सिक्स प्लस वाय बाय सिक्स इज इक्वल टू वन लिहिणार. टेनने डिवाईड करणार, म्हणजे एक्स बाय टेन प्लस वाय बाय फाईव्ह इज इक्वल टू वन लिहिणार तुम्ही. हे दोन्ही लाईन्स ड्रॉ करा. सिक्स सिक्स याचा अर्थ समजतं का? एक्सच्या खालती सिक्स, ओके, आणि इव्हन वायच्या पण खालती सिक्स, बरोबर. इथे हे सिक्स सिक्सवाली लाईन आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर लगेच तिथे लिहायचं इक्वेशन त्या लाईनचं. ही लाईन ड्रॉ केली मी आत्ता, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सवाली, बरोबर. पण त्याच लाईनबद्दल जरा मी बघतो इकडे, तर इथे ग्रेटर दॅन मेन्शन केलं. ग्रेटर दॅन याचा अर्थ अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे या साईडला. सो या लाईनच्या अवे फ्रॉम ओरिजिन, ठीक आहे ना? म्हणलं ओके. आणि हा जो दुसरा लाईन आहे ना, एक्स बाय टेन प्लस वाय बाय फाईव्ह, हे पहा, एक्सच्या खालती टेन इथे येईल ना कुठेतरी, इथे नाईन असेल आणि तिकडे पुढे टेन असेल इथे, म्हणजे एक्सच्या खालती टेन आणि वायच्या खालती फाईव्ह, म्हणजे हा असा पॉईंट. बा ही सेकंडवाली जी लाईन आहे ना, ती अशीवाली लाईन येईल काहीतरी,
बरोबर. आणि पुढे इथे लेसर दॅन आहे, लेसर दॅनचा अर्थ लाईक टुवर्ड्स ना, इकडे खालती ना, समजतं काही? तर तुम्ही थोडंसं व्यवस्थित पहा, या लाईनच्या खालती आणि या लाईनच्या असं वरती, म्हणजे बहुतेक रिक्वायर्ड एरिया हा हा वाला पॅच येईल ग्रीन कलरचा जो मी आत्ता इथे हायलाईट करतो. सो दिस इज रिक्वायर्ड एरिया, बरोबर की नाही? चलो आणखीन पुढचे दोन क्वेश्चन आहेत आता, बाकी संपून जातील ते पण लगेच. सी हे पहा, हा वाला 2x plus 3y is equal to 6. Less than equal to काही असेल तर पहिले इक्वल टू करा, मग 6 ने डिवाइड करा. 2x by 6 plus 3y by 6 is equal to 1 लिहा, याचा अर्थ x by 3 plus y by 2 is equal to 1 लिहा. एक्सच्या खालती 3 आणि वायच्या खालती 2, पहा एक्सच्या खालती 3 आणि वायच्या खालती 2, म्हणजे हा वाला पॉईंट जॉईन करा सरळ सरळ, बरोबर. इथे लेसर दॅन आहे याचा अर्थ टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे या लाईनच्या या साईडला. ओके, आता आपल्याला सेकंड लाईन ड्रॉ करायची, ही वाली काय लाईन आहे ती, एक्स प्लस 4y इज इक्वल टू 4 आहे, हे ग्रेटर दॅन सोडून द्या, इज इक्वल टू 4 लिहा, 4 ने डिवाइड करा, एक्स बाय 4 प्लस वाय बाय 1 इज इक्वल टू 1 बनतो, नाही का? 4 ने डिवाइड केलं तर कॅन्सल होऊन 1 बनतो खालती. एक्सच्या खालती 4 म्हणजे हा पॉईंट, पा 4, वायच्या खालती 1 म्हणजे हा पॉईंट, हा 1 आहे. ओके, या दोघांना जॉईन करा, या दोघांना तुम्ही जॉईन करा, अशी लाईन येईल. आणि या लाईनच्या कोणत्या साईडला एरिया आहे, ग्रेटर दॅन आहे, मीन्स अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे वरती, बरोबर, या ब्लॅक लाईनच्या वरती. म्हणजे तुम्हाला आता इथे समजलंच असेल की कोणता आहे, कोणता एरिया आहे, पण रेड लाईनच्या खालती आणि ब्लॅक लाईनच्या वरती, म्हणजे हा हा एरिया असणार. सो दिस इज द रिक्वायर्ड एरिया. आणि हा आहे आता लास्ट वन जो मी तुम्हाला करून दाखवतो आत्ता इथे. तर पहा, 2x plus y इज इक्वल टू 5, ते ग्रेटर दॅनला इज इक्वल टू 5 लिहिला मी इथे. ओके, मग 5 ने डिवाइड करा, तर 2x बाय 5 फाईन प्लस वाय बाय 5 इज इक्वल टू 1, याचा अर्थ x बाय हा 2 खाली पण जात असतो असं नाही का? x बाय 5 बाय 2, असे 2 वरती गेलं की 2x बनणार ना. सो 5 बाय 2 इज 2.5 प्लस वाय बाय 5 इज इक्वल टू 1, पहा तर मग आता x बाय 2.5 2.5 इथे असतं, वाय बाय 5 वायच्या खालती 5 इथे जॉईन करतो लाईन असे, ठीक आहे. इथे ग्रेटर दॅन आहे याचा अर्थ अवे फ्रॉम ओरिजिन, म्हणजे या लाईनच्या अवे फ्रॉम ओरिजिन. आणि हा जो दुसरा आहे ना x मायनस वाय इजल टू 1 वाला, त्याला मी x बाय 1 प्लस वाय बाय मायनस 1 इजल टू 1 लिहू शकतो. सो एक्सच्या खालती 1 आणि वायच्या खालती मायनस 1, पण एक्सच्या खालती 1 अँड वायच्या खालती मायनस 1 जॉईन करतो दोघांनी. इथे लेसर दॅन आहे याचा अर्थ टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे या साईडला, या लाईनच्या या साईडला. ओके, सो आय होप तुम्हाला आता एरिया समजत असणार आहे, काय एरिया बनणार आहे हा, बरोबर, ठीक आहे. सो गाईज, अशा प्रकारे आपला हा पहिला एक्सरसाइज झालेला आहे. तनिष्क आत्ता आला वाटतं, तर पार आपण 7.1 कवर केलेला आहे याच्यामध्ये आत्ता, बरोबर ना? आय होप तुम्हाला सर्वांना लाईक हा पूर्ण एक्सरसाइज व्यवस्थित समजलेला. ओके, तर ठीक आहे. सो हा जो रेकॉर्डिंग आहे पहिल्या लेक्चरचा, तर हा इथे मी स्टॉप करतो. टोटल 4 एक्सरसाइज आहेत. मी विचार करतो की हर एक एक्सरसाइजला एक एक लेक्चर देईन मी. ओके, तर एक लेक्चरमध्ये मे बी एक तासाचा किंवा 1.25 तासाचा, किंवा काही एक्सरसाइज थोडेसे मोठे असतील तर मे बी 1.5 तासाचं लेक्चर. ओके, म्हणजे पूर्ण 4 एक्सरसाइज असतील तर 4 रेकॉर्डिंग होतील त्याच्या डिटेलमध्ये, असं प्लॅन करतो. आणि त्याच्यानंतर टेक्स्टबुकच्या मागे एम सी क्यूज पण आहेत आणि बुकलेटचे पण सोल्युशन रेकॉर्ड होतात. सो असं सिरीज आपल्याला रन करायचं, ठीक आहे? तर ओके, हा जस्ट मी रेकॉर्डिंग आत्ता इथे स्टॉप करतो, एकच मिनिट फक्त, रेकॉर्डिंग स्टॉप करतो.